अहमदनगरमध्ये राजकीय हिंसाचारात 2 जण ठार झालेत. महापालिकेच्या पोटनिवडणूक निकालानंतर हा हिंसाचार उफाळून आला आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झुंपली. संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांचा मृत्यू झाला आहे. ठार झालेले दोघेही शिवसैनिक आहेत. अनिल राठोड यांचे ते कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जाते. परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले. ठार झालेले दोघेही शिवसैनिक असल्याचं अनिल राठोड यांनी सांगितलं. अनिल राठोड स्थानिक शिवसेनेचे नेते आहेत. राजकीय हिंसाचारामध्ये 2 जण ठार झाल्याचं आपल्याला कळत आहे. काँग्रेसची जागा या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आली. मात्र यानंतर शहरामध्ये मोठा राजकीय हिंसाचार उफाळून आला आहे. संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या पोटनिवडणूक निकालानंतर अहमदनगरमध्ये हिंसाचार उफाळून आलेला आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झुंपली आहे. माझे सहकारी मकरंद घोडके आपल्या संपर्कात असणार आहेत या संदर्भामध्ये ताज्या अपडेट घेण्याकरता. मकरंद, काय अधिक माहिती आहे? अहमदनगर शहर विशेषतः राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर हे हिंसाचार घडल्याचं शिवसेनेनं आरोप केला आहे. दोन्ही शिवसैनिक असल्याचा दावा अनिल राठोड करत आहे. हॅलो मकरंद, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो हो, हॅलो मकरंद. अहमदनगर शहर राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असं शहर आहे. अनिल राठोडांनी दावा केलाय की दोन्ही हे शिवसैनिक आहेत. पोटनिवडणुकीची या वादाला किनार आहे का? काँग्रेसचा विजय झालाय आणि त्यानंतर हा हिंसाचार उफाळून आल्याचं सांगितलं जात आहे. काय अधिक माहिती आहे? हो, बरोबर आहे. अहमदनगरमध्ये ऍक्च्युली जो केडगाव जो भाग आहे तो तसा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये पहिल्यापासून या सगळ्या विषयावर एकमेकांची खुन्नस घेऊनच तिथे राजकारण केलं जातं अशी परिस्थिती आहे. आजही तिथे काल जी निवडणूक झाली, मतदान झालं, त्यावेळेला पण तणावपूर्ण परिस्थिती होती आणि आज हे दोन गोळीबारामध्ये 2 शिवसैनिक ठार झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळं इथे तणाव अजून वाढलेला आहे. अजित मकरंद, हे जी 2 माणसं जी मरण पावली आहेत या हिंसाचारामध्ये, काय नेमकं यात प्रकार घडला होता आणि हे दोघंही शिवसैनिक असल्याचा अनिल राठोड दावा करतायत? हो, आमदार राठोड हे माजी आमदार अनिल राठोड हे शिवसेनेचे जे आहेत त्यांनी जो दावा केला तो खरा आहे. कारण संजय कोतकर आणि जे दुसरे जे आहेत त्यांचं जे ठार झालेत ते दोघेही शिवसैनिक आहेत आणि या सगळ्या विषयामध्ये वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांनी शिवसेनेच्या प्रचारामध्ये पण खूप आघाडी घेतली होती आणि मोठ्या कमी मतांच्या फरकाने तिथे शिवसेनेचा नगरसेवकपदाचा उमेदवार पडलेला आहे आणि काँग्रेसचा उमेदवार विजय झालेला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात ऍक्च्युअली समोर येईल की नक्की याच्यामध्ये काय घडलेलं आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती त्या ठिकाणची अशी आहे. मकरंद, या नेमक्या वादाला काय किनारा आहे? इथला माजी महापौर काही त्यांना शिक्षा एका प्रकरणात झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली होती आणि या सगळ्यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा हा विषय दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं होता. काय नेमकं वादाचं कारण असू शकतं? काय अंदाज लावला जातोय आणि आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे? या मोठ्या राजकीय तणावानंतर निश्चित या परिसरात तणावपूर्ण शांतता असणार आहे. ज्यावेळेला ही घटना हा प्रकार घडला त्यावेळेला 2 चौकांमध्ये मारामाऱ्या झालेल्या आहेत, दगडफेक झालेली आहे, तिथल्या वाहनांची मोडतोड झाली आहे आणि नंतर गोळीबाराची घटना घडलेली आहे. या ठिकाणीची राजकीय परिस्थिती अशी की प्रभाग क्रमांक 32 जो आहे हा यांचा काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर संदीप खोतकर यांचा तो प्रभाग आहे आणि हा प्रभाग परंपरागत हा काँग्रेसचाच प्रभाग आहे असं तिथे मानलं जातं आणि त्या ठिकाणी शिवसेनेने आघाडी घेतलेली आहे. आत्ताची परिस्थिती अशी राजकीय असल्या कारणानं तिथे वाद हा निर्माण झाला असावा आणि या वादातून झालेल्या गोळीबारात हा प्रकार घडला असावा असं स्थानिक लोकांचा आणि पोलिसांचा अंदाज आहे. आता प्राथमिक माहिती काय हाती मिळते मकरंद? हा गोळीबार जो आहे हा करणारे कोण माणसं होती का? हा गोळीबार नेमका कुठं झाला? गोळीबार करणाऱ्यांच्या पर्यंत पोलीस काही पोहोचू शकतात का किंवा संशयितांची नावं काही पुढे येत आहेत का? नाही, अजून काही पुढे आलेली नावात ना. या ठिकाणी रंगोळी हॉटेल रंगोळी आहे भूषणनगर परिसरामध्ये आणि शाहूनगर हा जो भाग आहे या 2 ठिकाणी हे मारामारी हाणामारी झाली आणि त्यानंतर दगडफेकही झाली परिसरामध्ये. त्यानंतर मग हा गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे. या ठिकाणी आता पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. परिस्थिती तणावाखाली आहे आणि आता मृतदेह ताब्यात घेण्याची प्रोसेस पोलिसांनी सुरू केलेली आहे. मकरंद, या सगळ्यानंतर आणखी या सगळ्याचे काही पडसाद शहरामध्ये उमटू शकतील का? कारण
नगर शहरांना अशा अनेक राजकीय वैमनस्यातून हल्ले प्रतिहल्ले यापूर्वी देखील अनुभवले आहेत. पोलिसांनी आता काय खबरदारी घ्यायला पाहिजे, या सगळ्याचे पडसाद उमटू शकतील का? नगर शहरामध्ये याचे पडसाद निश्चितपणे उमटू शकतील. नगर शहर गेल्या अनेक दिवसापासून तणावाखाली जरी वावरत असलं तरी मोठे प्रकार असे काही घडले नाहीत, पण आता दोन जणांचा जीव जाण्याची घटना घडल्यानंतर आता याचा पडसाद नगर शहरामध्ये पण उमटू शकतात. ऍक्च्युअली जो केडगाव जो भाग आहे हा नगर पुणे रोडवर आहे आणि शहरापासून काहीसा एक 10 ते 12 किलोमीटर लांब असलेला एरिया आहे. तरी सुद्धा नगर शहराची एकूण राजकीय परिस्थिती आणि एकूण हे पाहता या ठिकाणी नगरचा पण शहरामध्ये पण तणाव निर्माण होऊ शकतो, पण पोलीस या संदर्भात लगेच शहरावर नियंत्रण ठेवून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कुठेही हलू नये याकरता हे करतील. राजकीय नेते सुद्धा याबद्दलची दखल घेतील असं मला वाटतं. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.